Hello friend, today we will see efficiency of condenser and vacuum efficiency. But before that, we have look on Dalton's law of partial pressure. Okay, Dalton's law of partial pressure is applicable to any mixture. So pressure of mixture is equal to summation of partial pressure of each constituent. समजा आपल्याकडे एक मिक्सचर आहे ज्याच्यात दोन कॉन्स्टिट्युएंट आहेत. एक मिक्सचर आहे त्यात एक्स आणि वाय हे दोन पदार्थ मिक्स झालेले आहेत. तर आपल्या मिक्सचरचं प्रेशर किती असेल? प्रेशर ऑफ अवर मिक्सचर विल इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ एक्स प्लस पार्शियल प्रेशर ऑफ वाय. ओके, सो व्हॉट इज पार्शियल प्रेशर? मीन्स इफ वी रिमूव वन कॉन्स्टिट्युएंट अँड अलाउड अनदर कॉन्स्टिट्युएंट टू ऑक्युपाय होल दी व्हॉल्यूम, देन प्रेशर एक्झर्टेड बाय दॅट कॉन्स्टिट्युएंट इज कॉल्ड पार्शियल प्रेशर. म्हणजे आपल्याकडे एक डब्बा आहे, समजा त्या डब्ब्यात एक मिक्सचर आहे, त्याचे दोन कॉन्स्टिट्युएंट आहे, त्यात दोन पदार्थ एक आणि वाय मिक्स झालेले. ओके, तर समजा आपण वाय काढून टाकला आणि एक्स ला अलाव केलं पूर्ण डब्बा भरून राहिला, तर तेव्हा एक्स जे प्रेशर असेल ते पार्शियल प्रेशर ऑफ एक्स. एक्स काढून टाकला आणि वाय ठेवला डब्यात आणि ते वाय आपण पूर्ण डब्बा त्यांना ऑक्युपाय केला, त्या वायचं जे प्रेशर असेल ते पार्शियल प्रेशर ऑफ वाय. तर आपल्या मिक्सचरचं प्रेशर किती असेल? पार्शियल प्रेशर ऑफ एक्स प्लस पार्शियल प्रेशर ऑफ वाय. सो टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर ऑफ गॅसेस ऑर ऑफ वेपर इज इक्वल टू सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द मिक्सचर इफ इट ऑक्युपाइज द व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर ऍट टेम्परेचर ऑफ मिक्सचर. जे टेम्परेचरला त्या इच कॉन्स्टिट्यूएंट पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय करतील तेव्हा त्यांचं जे प्रेशर असेल त्याला पार्शियल प्रेशर म्हणतात. क्लिअर? हे बघा, सपोज पीसी म्हणजे, आता आपण कंडेन्सरचं एक्झाम्पल घेऊ. कंडेन्सर मध्ये काय असतं? कंडेन्सर मध्ये वरून स्टीम येते टर्बाईन कडून. ओके, आणि कंडेन्सरच्या आतमध्ये एअर असतं, तर कंडेन्सर मध्ये स्टीम आणि एअरचं मिक्सचर बनेल. ओके, क्लिअर? सो प्रेशर ऑफ कंडेन्सर इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम प्लस पार्शियल प्रेशर ऑफ एअर. पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम म्हणजे समजा आपण कंडेन्सर मधून एअर काढून घेतली आणि पूर्ण कंडेन्सरच्या व्हॉल्यूम मध्ये स्टीमला ऑक्युपाय करून दिलं त्या सेम प्रेशर टेम्परेचरला, तेव्हा त्या स्टीमचं जे प्रेशर असेल त्याला म्हणतात पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम. सिमिलरली आपण कंडेन्सर मधून स्टीम काढून घेतली आणि जे कंडेन्सर मध्ये उरलेली एअर आहे त्याला पूर्ण कंडेन्सरचा व्हॉल्यूम भरून दिला, ओके, तेव्हा त्या एअरचं जे प्रेशर पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम इज इफ वी रिमूव एअर अँड अलाउ स्टीम टू ऑक्युपाय होल द व्हॉल्यूम ऍट सेम प्रेशर, देन प्रेशर एक्झर्टेड बाय इज नथिंग बट पार्शियल फ्रॉम द कंडेन्सर अँड अलाउ एअर टू ऑक्युपाय होल द व्हॉल्यूम, देन प्रेशर एक्झर्टेड बाय एअर दॅट एअर इज कॉल्ड पार्शियल प्रेशर ऑफ एअर. म्हणजे आपण स्टीम काढून टाकली आणि एअरला पूर्ण व्हॉल्यूम भरू दिला, आता पूर्ण व्हॉल्यूम भरू दिल्यानंतर एअरचं जे प्रेशर असेल त्याला म्हणतात पार्शियल प्रेशर ऑफ एअर. सिमिलरली आपण एअर काढून घेतला आणि स्टीमला पूर्ण व्हॉल्यूम भरू दिला, तर पूर्ण व्हॉल्यूम भरू दिल्यानंतर ऑब्विस त्या टेम्परेचरला टेम्परेचर कमी जास्त होणार आहे. आपण स्टीमला पूर्ण व्हॉल्यूम भरू दिला, आता पूर्ण व्हॉल्यूम भरल्यानंतर स्टीमचं जे प्रेशर असेल त्याला म्हणतात पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम. सो टोटल प्रेशर इन कंडेन्सर इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम प्लस पार्शियल प्रेशर ऑफ एअर. समजलं? हा डाल्टन्स लॉ मिक्सचर इज इक्वल टू पार्शियल प्रेशर समेशन ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ इच कॉन्स्टिट्यूएंट. त्याच्या दोनच कॉन्स्टिट्यूएंट आहेत स्टीम आणि एअर, पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम प्लस पार्शियल प्रेशर ऑफ एअर. क्लिअर? आता आपण बघू व्हॅक्युम इफिशियन्सी. ओके, व्हॉट इज मीन बाय व्हॅक्युम ऑर व्हॉट इज कंडेन्सर? कंडेन्सर इज डिवाइस विच एक्स्ट्रॅक्ट स्टीम फ्रॉम टर्बाइन ऍफ्टर एक्सपेन्शन. नाव प्रेशर ऑफ दिस कंडेन्सर इज लेस. द लोवेस्ट प्रेशर विच कॅन एक्झिस्ट इन कंडेन्सर इज
saturation pressure of steam corresponding to temperature of water entering the condenser. या स्टीमचं जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरचं करस्पॉन्डिंग सॅच्युरेशन प्रेशर म्हणजे तेवढं प्रेशर आपल्याला मिळू शकतो. सॅच्युरेशन प्रेशर म्हणजे की ज्या प्रेशरला फेज चेंज होईल. ओके, फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे वॉटर, आपण वॉटरला बॉईल करतो ऍटमॉस्फेरिक कंडिशनला, वॉटर 100 degree गेल्यानंतर बॉईल होतं बरोबर. म्हणजे 100 degree हा काय झाला, वॉटरचं सॅच्युरेशन टेम्परेचर ऍटमॉस्फेरिक प्रेशरला बरोबर. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरला सॅच्युरेशन टेम्परेचर काय, 100 degree. सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे ज्या टेम्परेचरला फेज चेंज होते सुरू होते. ओके, सिमिलरली 100 degree सॅच्युरेशन प्रेशर किती, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे जर टेम्परेचर 100 degree असेल तर सॅच्युरेशन प्रेशर किती, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर ते 100 degree फेज चेंज व्हायला लागेल. सो याचं टेम्परेचर जेवढं असेल त्याचं करस्पॉन्डिंग जे सॅच्युरेशन टेम्परेचर असेल ते म्हणजे लोवेस्ट प्रेशर इन साइड द कंडेन्सर. सॅच्युरेशन प्रेशर काय करतोय आपण, कारण आपल्याला या स्टीमला कंडेन्स करण्याची फेज चेंज करायची. म्हणजे कंडेन्सरचं काम काय, फक्त फेज चेंज करणं, म्हणजे स्टीम हे ते लिक्विड मध्ये कन्वर्ट करणं बरोबर. म्हणजे जेव्हा फेज चेंज येते तेव्हा सॅच्युरेशन येतं. सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे ज्या टेम्परेचरला फेज चेंज होतो, किंवा सॅच्युरेशन प्रेशर म्हणजे ज्या प्रेशरला फेज चेंज होतो. तर या स्टीमचं जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला जे व्हॅक्युम प्रेशर असेल तेवढं प्रेशर इथे जनरेट झालं तरच फेज चेंज होईल बरोबर. तेवढं प्रेशर इथे जनरेट झालं नाही तर ही स्टीम फेज चेंज करणार नाही. म्हणजे समजा आपण आपलं ऍटमॉस्फेरिक प्रेशरला जर 100 degree नेलं तर बॉईल होतं, 90 degree बॉईल होईल का, नाही. म्हणजे जोपर्यंत आपण सॅच्युरेशन स्टेट पर्यंत जात नाही तोपर्यंत फेज चेंज होणार नाही. सिमिलरली आपल्या स्टीमचं टेम्परेचर 100 degree आहे पण आपण ऍटमॉस्फेरिक टेम्परेचरला नाही त्याच्या वरच्या टेम्परेचरला करायचं, सॉरी त्याच्या वरच्या प्रेशरला करायचं, तर होईल का. जोपर्यंत ते 100 degree टेम्परेचरला ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण भेटणार नाही तोपर्यंत तो फेज चेंज करणार नाही. समजलं का, सॅच्युरेशन प्रेशर आणि सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे, सॅच्युरेशन प्रेशर म्हणजे ज्या प्रेशरला फेज चेंज होते, सिमिलरली सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे ज्या टेम्परेचरला फेज चेंज होते. स्टीम टेबल मध्ये बघा, प्रेशर असतो आणि टेम्परेचर असतो. म्हणजे गिव्हन प्रेशर समोर जे टेम्परेचर असते त्याचा अर्थ काय असतो, की त्या प्रेशरला स्टीम त्या टेम्परेचरला फेज चेंज करते. समजा 1 bar असेल तर 1 bar 100 degree असतं. म्हणजे जर जर वॉटरचं प्रेशर 1 bar असेल तर ते वॉटर 100 degree बॉईल होईल थोडक्यात. किंवा जर वॉटरचं टेम्परेचर 100 degree आहे, जेव्हा त्याचं प्रेशर 1 degree होईल तेव्हाच, सॉरी जेव्हा त्याचं प्रेशर 1 bar होईल तेव्हाच तो फेज चेंज करेल. ही गोष्ट समजली का, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर समजा ऍटमॉस्फेरिक प्रेशर 2 आहे, जर समोर सॅच्युरेशन टेम्परेचर 150 degree, याचा अर्थ काय झाला, की जर 2 bar प्रेशर असलेलं वॉटर आपल्याकडे असेल तर ते 150 degree बॉईल होईल फॉर एक्झाम्पल. किंवा 150 degree आपल्याकडे स्टीम असेल, जेव्हा तिला 2 bar प्रेशरवर आणू तेव्हाच ती कंडेन्स होईल थोडक्यात. समजलं, 2 bar वॉटर 150 degree बॉईल होईल, किंवा 150 degree स्टीम जेव्हा 2 bar प्रेशर लाईल तेव्हाच कंडेन्स होईल. त्याच्यापेक्षा कमी जास्त प्रेशरला कंडेन्स होणार नाही. क्लिअर? म्हणजे थोडक्यात इथे आपल्याला लोवेस्ट प्रेशर किती मिळेल, जेवढी स्टीम वरून येते त्याच्या टेम्परेचरच्या करस्पॉन्डिंग जो प्रेशर असेल तेवढं प्रेशर जर आतमध्ये जनरेट झालं तरच इथं कंडेन्सेशन स्टार्ट होईल. ओके, त्याच्या कमी जास्त प्रेशरला नाही. पण नाऊ व्हॉट हॅपन हिअर, प्रेशर इनसाइड द कंडेन्सर जनरली इज बिलो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सो ड्यू टू प्रेशर डिफरन्स व्हॉट विल हॅपन, ऍटमॉस्फेरिक एअर अराउंड दिस कंडेन्सर विल ट्राय टू कम इन साइड द कंडेन्सर. आता कंडेन्सरच्या आतमध्ये प्रेशर कमी आहे, कंडेन्सरच्या बाहेर प्रेशर जास्त आहे. प्रेशर काय होतं, ती जी बाहेरची आहे कंडेन्सर मध्ये लीक व्हायचा प्रयत्न करेल. कंडेन्सरचे जे जॉईंट असतील किंवा जे काय इन्स्ट्रुमेंट लावले असतील त्याच्या त्रुटी आतमध्ये येईल बरोबर. आणि हे अनडिझायरेबल आहे, पण याला आपण अवॉइड सुद्धा करू शकत नाही, कारण कंडेन्सर मध्ये जॉईंट पण असतात, ते प्रत्येक जॉईंट आपण फुलप्रूफ नाही करू शकत. जे काही ना काही एअर तर आतमध्ये येईल, कशामुळे, बिकॉज ऑफ प्रेशर डिफरन्स. आतमध्ये प्रेशर कमी आहे, हायर प्रेशर. ओके, म्हणजे थिओरिटिकली देअर शुड नॉट बी एनी एअर
inside the condenser. Condenser only filled by steam theoretically, but practically it is not possible because we cannot stop the leakage of air inside the condenser. Okay, so what is aim? Minimum air should be leak inside the condenser. Okay, if more air leak inside the condenser, what will happen? It decreases the partial pressure of steam or partial pressure of steam. Okay, so there will be problem of condensation. Here होणे म्हणून कमीत कमी लागेल, लिकेज तर आपण 100% थांबवू शकत नाही. ओके, सो थेरोटिकली याचं प्रेशर किती पाहिजे कंडेन्सरचं? या स्टीमच्या सॅच्युरेशन प्रेशर इतकं, स्टीमचं जे टेम्परेचर असेल त्याच्या जे करस्पॉन्डिंग सॅच्युरेशन प्रेशर असेल तेवढं प्रेशर आतमध्ये पाहिजे. प्रॅक्टिकली काय होतं? तेवढं आहे का? नाही. तर किती प्रेशर मिळतं? प्रॅक्टिकली पीएस प्लस पीए, कारण एअर आतमध्ये येते. आता आतमध्ये मिक्सचर कसं आहे एअरचं प्लस स्टीमचं, मग अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ पी इक्वल्स टू पी ए प्लस पी एस बरोबर. आणि बाहेर ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे? जे बाहेर ऍटमॉस्फेरिक प्रेशर वर बॅरोमेट्रिक प्रेशर आयडियल व्हॅक्युम किती भेटायला पाहिजे आपला? आपल्याला बाहेरचं प्रेशर मायनस आतलं प्रेशर. आतलं प्रेशर लोवेस्ट किती असेल? करस्पॉन्डिंग प्रेशर ऑफ दिस पी एस. सो what is ideal vacuum? Pb minus Ps, which should be maintained in condenser. But because of infiltration of air or leakage of air, the vacuum practically we get is, or actually we get is Pb minus P2. Pt means total pressure of condenser including air. Air leak झाल्यामुळे जे त्याचं प्रेशर असेल ते, सो इट बिकम Pb minus Pt means total pressure of condenser where is leakage. So this can be written as Pa plus Pa, Ps. Pa means partial pressure of air, Ps means partial pressure of steam. Understood? Now ratio of actual vacuum to ideal vacuum is called vacuum efficiency. Actual vacuum is Pb minus Pt, ideal vacuum Pb minus Ps. Okay, so Pt can be written as Pa plus Ps, partial pressure of air, partial pressure of steam. Understood? ओके, आता इथे बघा पीटीला आपण काय लिहू शकतो? पीए प्लस पीएस बरोबर पार्शियल प्रेशर ऑफ एअर प्लस पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम. आता बघा, आपण जर एअर लिकेज समजा पूर्ण अवॉइड करू शकतो, म्हणजे आतमध्ये जर एअरच गेली नाही, तर हे पीटी किती किती होईल? हा शून्य होऊन जाईल. हा राईट पीएस, पीबी मायनस पीएस, पीबी मायनस पीएस, हा इफिशियंसी होऊन जाईल 100%. बरोबर समजलं का? पण हे पॉसिबल नसतं. आता विचार करा, जर एअर आतमध्ये आलीच नसती तर आपल्याला इथं काय मिळालं असतं? पीबी मायनस पीएस हा झिरो झाला. पीबी मायनस दोन्ही कॅन्सल, इथे राहिला 1 × 100%. ओके, so this is the vacuum efficiency. Now if air pressure increases, vacuum efficiency decreases. आता याचं जर प्रेशर वाढलं म्हणजे याचं प्रेशर कमी झालं, बरोबर. आणि दुसरी गोष्ट टोटल प्रेशर वाढलं म्हणजे इथला व्हॅक्युम कमी कमी झाला, थोडक्यात जेवढा पाहिजे तेवढा नाही झाला. ही टर्म लहान होईल, टर्म लहान झाली म्हणजे पूर्ण रेशो लहान होईल, म्हणजे व्हॅक्युम इफिशियन्सी डिक्रीज होईल. सिमिलरली बाहेर जर ऍटमॉस्फिअर प्रेशर वाढलं तर डिनॉमिनेटर मोठा होईल आणि पूर्ण रेशो व्हॅल्यू कमी होईल. म्हणजे दोन्ही केसमध्ये एअर प्रेशर वाढलं किंवा ऍटमॉस्फिअरिक प्रेशर वाढलं तर व्हॅक्युम इफिशियन्सी कमी होईल. समजलं? इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. सांगतो व्हॅक्युम इफिशियन्सी म्हणजे काय असते. सगळ्यात कमी व्हॅक्युमध्ये आपल्याला किती मिळायला पाहिजे? ही जी स्टीम एंटर होतीये याचे कंडेन्सेशन प्रेशर असेल किंवा करस्पॉन्डिंग सॅच्युरेशन प्रेशर असेल तेवढं प्रेशर आपल्या आतमध्ये मिळालं पाहिजे, तरच ही स्टीम कंडेन्स होईल, बरोबर. पण आतमध्ये एअर पण येते त्यामुळे सॅच्युरेशन प्रेशर कमी होतं, त्यामुळं प्रॉब्लेम येतात. त्यामुळं लिकेज ऑफ एअर इज अनडिझायरेबल बट विच इज अनअवॉइडेबल. ते आपण अवॉइड करू शकत नाही, काही ना काही एअर आतमध्ये लीक होतेच बिकॉज ऑफ आतमध्ये ऍटमॉस्फिअरपेक्षा कमी प्रेशर असतं आणि बाहेर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर डिफरन्समुळे एअर आतमध्ये येतं.
समझलं अपन कंडेन्सर इफिशियंसी। आता कंडेन्सर मध्ये काय होतं, स्टीम येते, कूलिंग वॉटर आपण सर्क्युलेट करतो, कूलिंग वॉटर काय करतो या स्टीमची हीट घेतं, त्याच्यामुळे स्टीम कंडेन्स होते, थंडी होते, कंडेन्स होते, लिक्विड मध्ये काय होते, पण ऍट द सेम टाइम टेम्परेचर ऑफ कूलिंग वॉटर इन्क्रीजेस आणि ते कूलिंग वॉटर हॉट होऊन बाहेर जाते, बरोबर, ही गोष्ट लक्षात आली। सो टी एस म्हणजे टेम्परेचर ऑफ स्टीम, टी डब्ल्यू वन म्हणजे टेम्परेचर ऑफ कूलिंग वॉटर ऍट इनलेट, टी डब्ल्यू ओ म्हणजे टेम्परेचर ऑफ कूलिंग वॉटर ऍट आउटलेट। आता बघा थिओरटिकली, थिओरटिकली यानं याची पूर्ण हीट याला दिली पाहिजे, बरोबर, कूलिंग वॉटरनं याची सगळी हीट घेतली पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय होईल, कूलिंग वॉटरचं टेम्परेचर होईल एवढं, सॉरी कूलिंग वॉटरचं टेम्परेचर होईल एवढं आणि याचं टेम्परेचर होईल कूलिंग वॉटर एवढं, बरोबर, म्हणजे टी एस मायनस टी डब्ल्यू एवढी हीट रिमूव्ह झाली पाहिजे होती, जे आपली इंटेन्शन आहे, पण तेवढी होते का, टी डब्ल्यू ओ हे जे आहे ते याच्यापेक्षा कमी असते, बरोबर। ऍक्च्युअल मध्ये किती हीट या कूलिंग वॉटर बाहेर काढली, टी ओमेगा ओ सॉरी टी डब्ल्यू ओ मायनस टी डब्ल्यू आय, एवढी हीट त्यानं रिमूव्ह केली, पण त्यानं एवढी हीट रिमूव्ह करायला पाहिजे होती, त्यानं जी हीट रिमूव्ह केली ती त्याच्यापेक्षा कमी आहे। आता बघा ना, याची याचं टेम्परेचर जर 20 आहे आणि याचं जर 2 आहे, दोघांमध्ये जर परफेक्ट कूलिंग झाली, तर हे 2 20 व्हायला पाहिजे आणि 20 2 व्हायला पाहिजे, बरोबर, तसं होत नाही, हे तो 18 कुठेतरी निघून जातो, फॉर एक्झाम्पल, म्हणजे ऍक्च्युअली त्यांना किती रिमूव्ह केली, टी डब्ल्यू ओ मायनस टी डब्ल्यू आय, टी डब्ल्यू ओ मायनस टी डब्ल्यू आय, थेरोटिकली त्यांना एवढी रिमूव्ह करायला पाहिजे, ओके, सो ही झाली कंडेन्सर इफिशियन्सी, हे लक्षात राहू दे, हे फॉर्म समजणार नाही, थेरोटिकली याचं टेम्परेचर हे व्हायला पाहिजे, याचं टेम्परेचर हे व्हायला पाहिजे परफेक्ट कूलिंग मध्ये, पण तसं होत नाही, त्याची पूर्ण हीट घेत नाही। आता व्हॅक्युम कसं मेजर करतात हे मी तुम्हाला 2 मार्काच्या क्वेश्चन मध्ये पण सांगितलेले, इथे पण सांगतो, हे हा एक बॅरोमीटर आहे, हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे, एच बी, एच बी म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं मोजतो, 760 mm ऑफ एच जी, म्हणजे मर्क्युरी 760 mm चढतो या थर्मो याच्यामध्ये प्रेशर मेजरमेंट डिवाइस मध्ये। आता हे एच बी म्हणजे काय, ते 760 mm, एच बी किती चढला, 760 mm थोडक्यात, हा 760 mm सारखा नसतो, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणतो, हे झालं ऍटमॉस्फेरिक प्रेशर, इथं आपला कंडेन्सर आहे, कंडेन्सरला आपण पिझोमीटर लावलेला आहे, त्याचं प्रेशर किती, एच व्ही, म्हणजे ऍक्च्युअली याच्यात किती व्हॅक्युम जनरेट झाला, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मायनस व्हॅक्युम प्रेशर, एच बी ऍब्सोल्यूट प्रेशर किती, एच बी मायनस एच व्ही, एवढा व्हॅक्युम यात जनरेट झाला, बरोबर, म्हणजे याचं ऍक्च्युअल मध्ये कंडेन्सरचं प्रेशर किती आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मायनस व्हॅक्युम प्रेशर, एच बी मायनस एच व्ही सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी, ओके। आता एक गोष्ट, ऍटमॉस्फेरिक कंडिशन ही प्लेस टू प्लेस व्हेरी होती, म्हणजे आर्टिक वर वेगळी, भारतात वेगळी, अमेरिकेत वेगळी, सी लेवल पासून जसं वर जो वेगळी, खाली जो तसं वेगळी, तर आपल्याला एक स्टँडर्ड व्हॅल्यू घ्यायला पाहिजे, तर आपल्याकडं ऍटमॉस्फेरिक प्रेशर जी स्टँडर्ड व्हॅल्यू 760 mm और 76 cm ऑफ मर्क्युरी, बरोबर, आपल्या कॅल्क्युलेशन लाईक स्टँडर्ड या म्हणून आपण काय केलं, ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू किती, 760 किंवा 76। आता हे ऍब्सोल्यूट प्रेशर आपल्या वेगवेगळ्या जागेनुसार वेगवेगळं असेल, आता याच्यावर त्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा परिणाम होणार नाही, बरोबर, कारण हा फक्त डिफरन्सच आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असो आपण फक्त डिफरन्स घेतो, बरोबर, क्लिअर। आता आपण स्टँडर्ड ऍटमॉस्फेरिक त्याला मायनस केला, तर हे जे मिळेल ते झालं करेक्टेड व्हॅक्युम ऑफ कंडेन्सर इन सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी, ही गोष्ट खूप महत्वाची आहे। ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मायनस व्हॅक्युम प्रेशर, आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर नेहमी बदलतं जागेवर, बरोबर, आता फक्त आपण एच बी मायनस एच व्ही घेतलं तर एच बीचा इफेक्ट आपल्या कॅल्क्युलेशनवर बनेल, बरोबर, आता एच बी मायनस एच व्ही हा फक्त एक डिफरन्स आहे ज्याला आपण स्टँडर्ड व्हॅल्यू मधून मायनस करतो, म्हणजे एक स्टँडर्ड और करेक्टेड व्हॅक्युम आहे, म्हणजे आपण आर्टिक वर जर प्रेशर मेजरमेंट घेऊन आलो आणि भारतात सी लेवलवर मेजर केलं तर आपल्याला 76 mm - HB - HV, म्हणजे आपण त्याला करेक्ट केलं, त्यातली जी ही जी व्हॅरी होणारी कंडिशन आहे त्याचा आपण
जो इफेक्ट बनणारे कॅल्क्युलेशन वर तो कमी केला. क्लियर? सो दिस इज करेक्टेड व्हॅक्युम. करेक्टेड व्हॅक्युम करायची गरज का पडली? कारण ऍटमॉस्फेरिक कंडिशन प्लेस टू प्लेस हायर होईल. आपण एक स्टँडर्ड व्हॅल्यू पकडली, स्टँडर्ड व्हॅल्यू मधून जो ऍब्सोल्यूट प्रेशर येणार आहे, ऍब्सोल्यूट प्रेशर किती आहे? एचपी मायनस एचपी, त्या जागेवरचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर मायनस व्हॅक्युम प्रेशर. आता या त्या जागेवरचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये येणारच नाही, कारण आपल्याला फक्त डिफरन्स येईल. आता इथं 750 जरी असेल आणि हा याची जी व्हॅल्यू असेल, इथे याचा फक्त आपण डिफरन्स घेतो आणि तो करेक्टेड म्हणजे स्टँडर्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर मधून मायनस करतो. समजलं? आज आपण काय पाहिलं? डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ काय सांगतो? प्रेशर ऑफ मिक्सचर इज समेशन ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ इच कॉन्स्टिट्यूएंट. म्हणजे जर समजा स्टीम आणि एअरचं प्रेशर आहे, तर प्रेशर ऑफ कंडेन्सर इज नथिंग बट पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम प्लस पार्शियल प्रेशर ऑफ एअर. पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम म्हणजे इफ यू रिमूव एअर फ्रॉम कंडेन्सर अँड अलाउ स्टीम टू ऑक्युपाय होल व्हॉल्यूम ऍट सेम टेम्परेचर, द प्रेशर एक्झर्टेड बाय दॅट स्टीम इज कॉल्ड पार्शियल प्रेशर ऑफ स्टीम. If you remove steam and allow all air to occupy this volume at same temperature, the pressure of that air at that temperature is partial pressure of air. म्हणजे आपण स्टीम ला काढलं आणि एअर ला ऑक्युपाय करून दिलं पूर्ण व्हॉल्यूम, तेव्हा जे प्रेशर असतात त्याला म्हणतात पार्शियल प्रेशर ऑफ एअर. समजलं? हे झालं. आज आपण पाहिलं व्हॅक्युम इफिशियन्सी हा त्याचा फॉर्म्युला हे मी तुम्हाला ग्रुप पाठवून देईल. व्हॅक्युम इफिशियन्सी नंतर कंडेन्सर इफिशियन्सी आणि व्हॅक्युम मेजरमेंट कशी करतात, दोन मार्काला येऊ शकते आज जे शिकवले ते. आणि न्यूमरिकल मध्ये तरी 3 इंची गरज लागते. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर व्हॉट्सअप वरती पर्सनली विचारा. ओके, थँक्यू. Thank you.